असेंब्ली प्रिपरेशन लडी सुरुवातीला पहिली सगळ्या मंत्र्यांची मिटिंग झाली, दुसरी सगळ्या आमदारांची मिटिंग झाली, जे सरकार बीजेपीचे इंडिपेंडेंट एमजीपीचे आमदार हे सगळे जण बरोबर असले, कोणी कोणी कितले क्वेश्चन्स घातल्या, किती हाजिरी डिस्कशन झाले, त्याचबरोबर मिनिस्टरांचे जी सध्या बिल्स नवीन बिलां जी असेंब्ली हाडपाक जाय त्याच्या संदर्भात अमेंडमेंट जे हाडपाक जाय, ऑर्डिनन्स पास केल्ले आसत जाल्यार ताजेर डिस्कशन जाले. एकंदर मिनिस्टरांच्या बरोबर उलयता आसतना पूर्णता असेंब्लीन आमकां आनी जे कितें कामकाज उरलां किंवा आमचे बजेट जे आमकां पूर्ण बजेट पास करून दवरपाचे आसा ताजेरूय डिस्कशन जाले. सप्लिमेंटरी डिमांडा खातीर कोणाची कितें गरज आसा तरी सप्लिमेंटरी कितें कितें घालपाक जाय तेजेर हे जाले. वेगवेगळी बिलां जी येवपाची आहा पयली, स्टॅम्प ड्युटी, बाकीचे सगळे अप्रोप्रिएशन बील, गुड एंड सर्विस टॅक्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो ऑर्डिनन्स आमकां हजारसर पास करचे पडटा पळय, ताजेर डिटेलस डिस्कशन जाले. ह्या सगळ्या हेजेर आमदारांनी आनी मंत्र्यांनी वेगवेगळ्या आपआपल्या डिपार्टमेंटाचे विशय मंत्र्यांनी डिस्कस केले, ताजेर एकंदर फुडें कशें वचपाचें, जे स्ट्रेटेजी प्लॅनिंग करून आयची मिटींग मंत्र्याच्या बरोबर आमदारांच्या बरोबरय बी म्हणजे त्यांचे क्वेश्चन्स हाजेर आनी कितें घालचे हाजेर डिस्कशन जालें, तेंचे बाकीचे डेवलपमेंट जाली हाजेरूय बी तेंचे डिस्कशन जाली. एकंदर इंटर डिपार्टमेंटल बाकीचे सगळे इश्यूज रिझोल्व करपा खातीर आनी सीएम आयज जे इंडिपेंडंटूय आसा ते दिश्टी पडले हरशी ते मिटिंगेन केन्ना अशें दिसनाशिल्ले. प्लस मिटिंगेक आमी सांगता तेंकां आफयता, तेंचे हरशी आफयता, वेगळी मिटींग घेताली इंडिपेंडंट एमएलएचे. आज इंडिपेंडंट एमएलए आमच्या एमएलएच्या मिटींगेच्या बरोबर रिशफलाचो एक लोकांक दिसले की तशें कितें चल्लां. आतां फक्त असेंब्ली वर फोकस आसा, रिशफल बीन कांयच जावपाचें ना. ओके, जो पर्यंत आम्ही असेंब्लीचे सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा, असेंब्लीचं कामकाज आता ताजेर लक्ष आसा. मात्र स्टॅम्प ड्युटीचेर मात्र ब्रीफ करतात कसे किती असतले म्हणून बाकी रिलेटेड विथ द ऑर्डिनन्स इज पास बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ताजेर रिलेटेड ऑर्डिनन्स. ओके, नितीन गडकरी 12 तारखेर आमचे मोपा कनेक्टिंग टू द नॅशनल हायवे या रोडाचे इनॉग्रेशन 11 तारखेर जावपाचे आसा. 11 तारखेच्या सांजच्या 5 वरांचेर मोपा हांगासर जनरल फंक्शन दवरता, त्याच्या खातीरच माननीय रोड एंड ट्रान्सपोर्ट हायवे मिनिस्टर नितीन गडकरीजी हे गोंयात येवपाचे आसा. सो सांजचे 5 वरांचेर मोपाच्या हातूंत उद्घाटन जातले, धारगळच्यान जातले इनॉग्रेशन करून मोपा वचून मोपा इनॉग्रेशन. सीएम डिझास्टर मॅनेजमेंटाचे डेटा बीन कितें आयला, कारण 2 दीस झाले असं पाऊस पडला, सो खूप कडे झाडाय पडले आणि एकंदर नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा दोन्ही कलेक्टरा कडल्यान हा राती रिव्ह्यू घेतला, त्याच्या प्रमाणे पुणे हांगासर एक रिटेनिंग वॉल कॉलेज त्या कॉन्ट्रॅक्टर झोपडी करून त्या रिटेनिंग वॉलाचा सगळ्या दिली, तर 3 अननॅचरल डॅथ झाले. पाली हांगासर धबधब्याचे जवळपास 60-70 लोक अडकले, आमचे फायर डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट त्यांच्यानी काय रेस्क्यू करून परत त्या काढले. नांदोडा हांगासर एक थार जीप जे म्हणटा पळय सांगता आसतना सुद्दां आपूण डॅनिंग करून ती जीप घातली, तातूंत तिका लागताली त्या दोघांनी तूं रेस्क्यू करून लोकांनी काढली. एकंदर डिझास्टर बिल्डींग करता की लोकांनी जावं ते पालीच्या धर्तव्याचेर आसतले किंवा नांदोडा हांगासर आसतले, आमच्या गव्हर्मेंट डिझास्टर मॅनेजमेंटाच्या सगळ्या लोकांच्या बरोबर लोकांनी बी खूप बरें काम केलं, तांचे हांव खूप एप्रिसिएशन करता. एक तांच्यानी 4-5 जाणांची म्हाका दिसता नांवांय सजेस्ट केलें, तांकांय एप्रिसिएशन सर्टिफिकेट, अवॉर्ड सर्टिफिकेट दिवची, ते पब्लीक आपलो जीव जोकार घालून सुद्दां तांकां वाचयलें, तांचीय नांव तांच्या रिकमेंड केलां. बाकी कुट्टाळी हांगासर मोठ्या प्रमाणांत झाडां मारे कॉलेज 60-70 झाडां आनी बाकीचे कडेन जाल्ले सगळे बारीक बारीक इन्सिडंट आशिल्ले, खूब बरे उदकां पडले, उदक पडलेले आमचे वेगवेगळे जे पंप्स डब्ल्यूआरडीचे जे ज्या त्या जाग्यार उदक भरता त्या त्या जाग्यार ते मोठ्या प्रमाणांत काल आनी राती चालू आशिल्ले. आयजूय बी त्या खातीर आमी हायस्कुलाक काल सुटी डिक्लेअर केली, आज हायस्कुलाक सुटी आसा, आज वेवस्थीत रित्या म्हाका दिसता तसो पावस सकाळचा कंट्रोलान आसा, फाल्यां पर्यंत सगळें वेवस्थीत सेटल जातले हाची खात्री आसा. ताजी दोनूय कडेन आमचे पुराय डिझास्टर मॅनेजमेंटची टीम ही फिल्डांत आसा आनी सगळे तरेचे वेवस्थीत. स्मार्ट सिटीची कंडिशन पयली जाल्यार कशी आसा, जशी पावसान फ्लडींग बिल्डींग दोनूय कडेन फक्त फ्लडींग जर सोडलें लो एरिया आसा, थंयसर जर सोडले जाल्यार खंयसरूय म्हाका फ्लडींग दिसूंक ना.
आम्हाला होईल सुद्धा पण येत असलं वेगवेगळ्या जागांचं आम्ही लो लाईंग एरिया आणि बाकीच्या जागेत ते दोनपर्यंत थोडेसे कमी असेल. सर आझाद मैदानाच्या 47 लोक एजिटेशनात बसला ड्युरल एनर्जी त्यांना 27 वर्षा झाली त्यांनी काम करून पण इमिडिएटली त्यांना काढले गेले त्याच्यात तुमचे किती कसले ड्युरल लाईन कंपनी वेळना म्हणजे लेबर कमिशनरांकडून चौकशी एक्झॅक्टली केली जाणार तुमचा ते मेमोरँडम बी दिला की त्यांच्यानी आज गाव केसी जे अपडेट बी असेल